आता ही इळा पिळा टाळा, टॉवर रिलायन्सचे सर्वीकडे आहेत, 21 सेटिंग जर झाली, कसं आहे हे बीजेपी वाले म्हणजे कसे आहेत, ये हिटलर के साथ ही, संभाजी भगत म्हणतात शाहीर संभाजी भगत, ये हिटलर के साथ ही जनाजो के बराती, ये हिटलर के साथ ही जनाजो के बराती, पूछते नहीं इंसा को कौन है तू, पूछते है धर्म और जाति, इनकी सूरत तो पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई, इनकी सूरत तो पहचानो भाई, भाई म्हणजे गुंडा, कुछ दिल्ली में बैठे है भाई, वो महाराष्ट्र में आए है भाई, कुछ बंबई में बैठे है भाई, हम वोटिंग करते है भाई, वो सेटिंग करते है भाई। विनोद तावडेंची डिग्रीच खोटी होती, काय तर शिक्षण मंत्री, कोण्या विद्यापीठात, ज्ञानेशंत ज्ञानेश्वर विद्यापीठात, आणि डिग्रीच नाही, विनोद तावडेंची डिग्री खोटी, झाला का नाही विनोद त्यांचा, दिले का तिकीट, किरीट सोमय्या, आता अंती दिवाडी तुरुंदात थादरी तल्लाल तुट दिला, संपवले ना यांनी, सोमय्या गेले दाखवत, सोमय्या गेले, बघा नितेश राणे माझे चांगले मित्र आहेत, नितेश राणे साहेब, असं वाटलं की घाम फोडतील बीजेपीला, पण बीजेपीतच गेले, आणि आज काल साहेबांना विचारलं, मोठ्या साहेबांना काय कसं झालंय, आता मी काय करणार, माझ तर कोणी विचारतच नाही, आणि नितेश राणे साहेब कुठं बसले होते त्या दिवशी बघितलं ना तुम्ही, पथसंचलनाला साध्या जागेवर, जानकर साहेब आपले, जानकर साहेब, महादेवराव जानकर साहेब, मित्रपक्ष भाजपचा, संपवला भाजपने, संपवलं, ते स्वतः म्हणतात की मी उगाच या बीजेपी वाल्यांच्या नादाला लागलो आणि माझ्या पक्षाचं वाटोळं करून घेतलं, आमचे आठवले साहेब, रामदास आठवले साहेब करतो म्हणून तर नाव घेतलं, ज्या प्रेमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर मान्य नरेंद्र मोदींनी ज्या ठिकाणी मला या ठिकाणी जे मंत्रिपद दिलेलं आहे, त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये माझ्या 8 असतील, 8 वरून 4 आ प्रामाणिक लोकांची किंमत नाही बीजेपीमध्ये, 10% जे हे होतं अमित शहानी बोलावलं घ्या, आता ते कसं आहे ते कोणालाच घाबरत नाहीत, सुजय विखेला खासदार झाल्यानंतर ओळख करून द्यावी लागते तिथं, मी सुजय राधाकृष्ण विखे पाटील, अरे कसली मस्ती तुम्हाला, खासदारही कसा असावा, यांचे एवढे खासदार आहेत पण आपला एकच खासदार डॉक्टर अमोल कोल्हे नावाचा, यांच्या सभा असल्या अमित शहा बियाच्या, तर तशा त्यांचं रेकॉर्डेड कॅसेट आहे साहेब, ते मला ते काल कळलं, बीजेपी वाल्यांची सभा असली त्यांनी काही म्हटलं ते कॅसेट आहेत, हा आपला आवाज अंतर्मनातला आवाज आहे, आणि एक प्रामाणिकपणे सांगा तुमच्या अंतर्मनातला आवाज काय सांगतो, सरकार कोणाचं येणार, 1 2 3 4 1 2 3 4 हळूहळू, हा 1 2 3 4 आरंभ है प्रचंड, बोले मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो, आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो, मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है, ईश्वर की पुकार है, ये भागवत का सार है, कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है, कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है, जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो, मौत अंत है सही, तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो, वो दया का भाव या कि शौर्य का चुनाव, या कि हार का वो घाव, तुम ये सोच लो, या कि पूरे भाल पर जला रहे विजय का लाल, लाल ये गुलाल, तुम ये सोच लो,
रंग केसरी हो या मृदंग केसरी हो या के केसरी हो ताल, तुम ये सोच लो जिस कवि की कल्पना में जिंदगी हो प्रेम गीत, उस कवि को आज तुम नकार दो। भीग तीन सो में आज फूल तीर रगों में आज आग की लपट का तुम बखार दो। आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज।